मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज अयोध्या दौरा आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पंचशील हॉटेल बाहेर अयोध्येच्या या ठिकाणी स्वागताचे होर्डिंग्स लागलेले आहे आणि या होर्डिंग्सवर शिवसेनेचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यासोबतच भाजपचे काही मंत्री या ठिकाणी आले त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स लागलेले आहे ज्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार ते हॉटेल फुलांनी सजलेलं आहे आपण या ठिकाणचे दृश्य जे आहे ते बघू शकतो वर शिवसेनेचे झेंडे लागलेले ला आहे आणि शिवसेनामय वातावरण जे आहे ते झालेलं आहे शिवसेनेचे नेते नरेश मस्के सर आपल्यासोबत आहे सर काय सांगणार शिवसेनामय वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहे ला हॉटेल सजलेलं आहे आपण पाहताय पूर्ण लखनऊपासून अयोध्यापर्यंत जवळजवळ अडीच तासाचा प्रवास आहे पूर्ण लखनऊ शहर असेल अयोध्या असेल संपूर्ण आजूबाजूचा उत्तर प्रदेशचा जो काही भाग आहे या आजूबाजूच्या श्रीम जन्मभूमीच्या बाजूचा म्हणजे बाजूला सिद्धार्थ नगर जर असेल बस्ती तालुका असेल संपूर्ण शिवसेनामय वातावरण झालेलं आहे हिंदुत्वमय वातावरण झालेलं आहे आणि जागे जागेवरती नाक्या नाक्यावर चर्चा आहे की महाराष्ट्रातील हिंदू नेता हिंदू मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्ववादाचा विचार या महाराष्ट्रात घेऊन लढणारा नामदार एकनाथ शिंदेसाहेब रामलल्लाच्या दर्शनाकरता येत आहेत त्यांचं स्वागत आपण करूया अशा पद्धतीची चर्चा प्रत्येक नाक्या नाक्यावर प्रत्येक नुक्कडवर होत आहे सुद्धा येत आहेत ठिकाणी त्यांचा पण सोबत सारखाच दौरा असेल हो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा माननीय एकनाथ शिंदे यांच्या समवेत श्री रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत आणि महाराष्ट्राच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीकरता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना निरोगी आयुष्य लाभावं याकरता माननीय प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना करणार आहेत त्यांचं पूजन करणार आहेत हिंदुत्वाचा धागा आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा आहे असं म्हटलं जातं हाच धागा दोन हजार चोवीसच्या निवडणुकींपर्यंत असेल हे बघा निवडणूक आणि हा विषय नाही आहे गेले अनेक वेळा मी स्व मी स्वतः हा अयोध्या दौरा करता आलो होतो त्या सर्व नियोजनामध्ये सुद्धा मी असायचो गेल्या वर्षी खूप खंत वाटत होती जेव्हा आठ महिन्यापूर्वी जो दौरा झाला होता की आम्ही केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत होतो की आमचं हिंदुत्ववादी विचारसरणीचा शिवसेना पक्ष आहे पण मुळात आम्ही वागत नव्हतो तसे ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध केला त्या हिंदुत्ववादाच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही केवळ खुर्चीकरता बसलो होतो आणि ज्यावेळी ती आठ महिन्यापूर्वी जो अयोध्या दौरा झाला हे खंत होती डोळ्यात अश्रू होते जेव्हा शरयू नदीची आरती होती हे काय चाललं आहे आणि त्यावेळीसुद्धा वाटत होतं कोणीतरी यावं आणि आमचा पक्ष पुन्हा एकदा बाळासाहेबांची जी काही तत्त्वं आहेत त्या दिशेला घेऊन जावं आणि माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेबांनी तो हिंदुत्वाचा मुद्दा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उठाव केला आणि आमचा पक्ष पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांशी जोडला आणि ह्यावेळी ते स्वतः रामलल्लाची आरती करणार आहेत रामलल्लाचं दर्शन घेणार हा एक वेगळा आनंद सर्व शिवसैनिकांच्या मनात आहे प्रश्न पाप करणारे अयोध्येत गेले असं म्हणतात संजय राऊत आदित्य ठाकरे हे टीका करत आहेत अहो पाप कोणी केलं आहे अख्खा महाराष्ट्र जाणतोय आपण पाहताय सकाळी उठून जो काय भोंगा वाचतो आहे अहो हा जो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे तो केवळ खुर्ची करता शरद पवार साहेब ज्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहितात त्या पद्धतीने त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या हो वळसणीला नेऊन बसलेलं आहे बाळासाहेबांचं हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेबांच्या नावापासून ही जी पदवी आहे ही ही बिरुदावाली आहे ही वेगळी होऊ शकत नाही परंतु आमची माणसं हृदय सम्राट म्हणण्याकरता त्यांची जीभ जड होत होती आम्ही जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत होतो सो नवाब मलिक ज्या दाऊदने हिंदुस्थानामध्ये गोळीबार बॉम्बस्फोट केले त्या त्याला आम्ही कायम आमच्या मंत्रिमंडळात कायम ठेवलेला त्याला अरेस्ट झाली तरीसुद्धा मंत्रिमंडळातून आम्ही त्यांना वगळला नव्हता आमच्या पालघरमध्ये साधूंची हत्या झाली परंतु त्या त्याच्यावरती सुद्धा आम्ही काही कारवाई केली नव्हती प्रतापगडाच्या जी शिजारी जी काही कबर आहे पायथ्याशी त्या कबरी कबरसुद्धा आम्ही उद्ध्वस्त करू शकलो नव्हतो अशा बऱ्याच कंगना राणावत असेल अनेक लोकं असतील की नवनीत राणा असेल हिंदू पठण क हनुमान चालिसा म्हणून त्यांच्या घरावरती त्यांना अटक केली अशा बऱ्याच गोष्टी आहेत हिंदुत्ववाद आम्ही सगळा बाजूला ठेवला होता आणि संजय राऊत या त्यामुळे पाप त्यांनी केलेलं आहे हा शिवसेना पक्षाचं नाव जो काही जे ठाकरे आणि ही जी काही साहेबांची परंपरा होती त्या तत्वापासून शिवसेना दूर नेण्याचं काम संजय राऊतांनी केलं होतं परंतु जालिम उपाय एकनाथ शिंदेंनी केला धन्यवाद पाप संजय राऊतांनी केलं शिवसेनेला हिंदुत्वापासून वेगळं नेलं या अयोध्या दौऱ्यात आम्हाला उत्साह आहे आणि खरे हिंदुत्ववादी अयोध्या दौऱ्यात आलेले आहे असं नरेश मस्के कॅमेरामॅन सचिन झॅमसह गजानुमाटे टी व्ही नाईन मराठी अयोध्या